युजली म्हणजे आम्ही तिघी मैत्रिणी असं आम्ही जातो फिल्म्सना, आणि तसं असं फारसं काही होत नाही. आम्ही डिरेक्टली सांगतो आम्हाला काय वाटतं का, पण मला असं वाटतं दॅट्स वॉट फ्रेंड्स आर फॉर फॉर, बिकॉज त्यांच्यासमोर आपण खरं बोलू शकतो. नाईट आउटला येस ऑब्विसली आय हॅव, या मी मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि टिल 10th आय वॉज नॉट अलाउड टू डू नाईट आउट्स ॲक्च्युली. पण मी आईला असं सांगितलं की नाही आम्हाला असाइनमेंटचं काम करायचं आहे, सो आम्हाला जायचंच आहे, मग तेव्हा तिने सोडलं. मग सो तसं म्हणजे रात्रभर बाहेर राहायचं, त्यामुळे मी तसं सांगितलंच होतं की पण द रिझन वॉज दॅट की आम्ही नाईट आउट करायला नाही, आम्ही अभ्यास करायला चाललो आहे. सो येस या इन अ वे मी खोटं बोलले, या आय हॅव. Never. 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 I have my priorities very straight. Obviously, yeah. Many a times. Khoop well. मला आता आठवत नाही आहे एक्झॅक्टली, पण मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाले आहेत डोळ्यांवरून. बेसिक कॉम्प्लिमेंट तर हीच आहे की तुझे डोळे खूप बोलके आहेत. सो येस मेनी पीपल हॅव कमेंटेड ऑन इट. येस मेनी अ टाइम्स, मेनी अ टाइम्स, बिकॉज बऱ्याचदा असं होतं की मे बी दॅट टाईम आता शूट्स वगैरे असतात तेव्हा अचानक सुट्टी मिळते, आणि त्यावेळी पण घरी जेव्हा लोक येतात तेव्हा असं होतं की नो आय नीड टू बी अलोन समटाईम, मला आराम करायचा आहे. सो येस आय हॅव अवॉइडेड देम, आणि मी घरी रूममध्ये जाऊन झोपले किंवा झोपलेच असेन किंवा आराम करते. त्या आय हॅव ॲक्च्युली, पण अशी मेजर नाही. प्रँक म्हणजे युजली यु नो बर्थडे असला की 12 वाजता जाऊन सरप्राईज वगैरे द्यायचं असतं, तर मग त्याच्या आधी थोडेसे प्रँक्स असतात तेवढेच की नाही आम्ही तुम्हाला विश्वास नाही करणार वगैरे. सो मेजर प्रँक असा काही नाही, या बट स्टील प्रँक केला, या आय हॅव. येस आय हॅव कॉपीड, म्हणजे ॲक्च्युली आम्ही 10वीत बोर्डाची एक्झाम होती आणि तेव्हा कॉपी असं नाही म्हणता येणार, पण आपल्याला फिल द ब्लँक्स आणि ट्रू ऑफ फॉल्स वगैरे असं असतं ना, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी लिहिले होते आणि त्याच्यानंतर वी वर जस्ट डिस्कसिंग की अरे हां ह्याचं हेच आहे ना तिचं आहे, त्यामुळे आम्ही इशाऱ्यावर त्यांना विचारत होते हां येई आहे ना म्हणजे, तर मी येस आय हॅव कॉपीड. ॲक्च्युली सिरियस सिच्युएशनमध्ये नो नेवर, पण माझा प्रॉब्लेम असा आहे ना का मी हसले काय मी रडले काय मी हस म्हणजे मी सिरियस सिच्युएशनमध्ये मी असं जरी केलं ना किंवा तरी ते लोकांना वाटतं मी हसतेच आहे, कारण मला रडताना पण खळ्या पडतात, त्यामुळे तो माझा लोच आहे. पण मी नाही मी कधीच असं हसत नाही. या पण माझा प्रॉब्लेम आहे की मी हॉरर मूवीज नाही बघत फारसं, कारण मी खरंच खूप घाबरते त्यामुळे नाही. येस माझ्या 10वीचा रिझल्ट होता तेव्हा मी खूप 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 खाल्लं होतं, खूप खाल्लं होतं, पण येस मी स्ट्रेसमध्ये खूप खाते. येस येस फेकून मारलं नाही आहे, पण ग्लास आपटून वगैरे म्हणजे केलं आहे मी ते, हो कंट्रोल करायचं मे बी ते एक बॉटम लाईनच मी ते केलं आहे. या